खूप भूक लागली आहे मला, काय करावं आता? मिस सायली, मिस सायली, मिस सायली, कुठे हरवलात? भविष्याचा विचार करत होते. ग्रेट, म्हणजे मधुबा, राईट? तो विचार तर नेहमीच माझ्या मनात असतो, पण आता त्यांचं भविष्य मी तुमच्यावर सोपवलंय ना. फायनली मी माझ्या भविष्याचा विचार करत होते. तुमच्या भविष्याचा विचार? काय दिसतंय तुम्हाला तुमच्या भविष्यात? काळोख. व्हाट? तुम्ही माझ्या घरात माझ्या समोर बसून मलाच सांगताय तुम्हाला तुमच्या भविष्यात काळोख दिसतोय? सर, हे घर म्हणजे माझ्या डोक्यावर आत्ता असलेलं छप्पर आहे, पण ह्या क्षणाला माझ्या हातात दुसरं काय आहे सांगा ना? काहीच नाहीये. मी जरी इथे राहत असले ना, तरी माझं मन माझ्या माणसांमध्ये अडकलंय सर. काका काकू, मानसी, सोमू, रश्मी कसे राहत असतील, काय करत असतील? कुसुमताई एकटीने सगळा गाडा कसा हाकत असेल? एक तर माझ्याकडे आता माझी नोकरी पण नाहीये, त्यामुळे येणारा काळ कसा असेल, काय होणार आहे, कसं सगळं होईल, याची काळजी असते ना सर. मिस साली, मला सांगा, तुमच्याकडे कोणता मॅजिक ग्लोब आहे का ज्याच्यात तुम्हाला तुमचं भविष्य दिसतंय? नाही. मग जी गोष्ट दिसत नाहीये त्याचा इतका विचार का करायचा? स्ट्रेस का घ्यायचा? ओके, इतकं स्ट्रेस घेऊन, टेन्शन घेऊन, विचार करून जे होणार आहे ते आपण चेंज करू शकतोय का? झालं तर मग रिलॅक्स व्हा. आपल्या हातात फक्त आपलं प्रेझेंट असतं, त्यावर आपलं कंट्रोल असतो, आणि ज्यावर आपलं कंट्रोल नाही त्या फ्युचरचा विचार करून प्रेझेंट कशाला खराब करून घ्यायचं आपल्याला? आजी, मग असं फक्त बोलून काही होणार नाही ग, काहीतरी करायला हवं. सुभेदारांची पत राहावी म्हणून आता तूच काहीतरी करू शकतेस. हा, मलाच काहीतरी करावं लागेल. पण मला तुझी मदत लागेल. तू फक्त बोल ना, मी वाटेल ते करायला तयार आहे. आता बघते सायली या घरात किती दिवस टिकते ते. राकेश नाही आला का ग? नाही अजून. ऑफिस नंतर कोणत्या तरी केसच्या संदर्भात बाहेर जायचं म्हणाला होता.
खूप मेहनत करते हो तो वाढील ही कसली भाजी आहे? नाही, ही भाजी मला नको. मी आज भातच खाईन. हे दोघं असं काय बघतोय? मी काही माती खाल्लीये का? अगं तन्वी, ही पाटवड्यांची रस्सा भाजी आहे, तुझी आवडती. हो, लहानपणी तुझी आई खास तुझ्यासाठी बनवायची ही. पण ही भाजी ताटात असताना दोन घास जास्त जेवायचीस तू. हो, आणि आता विचारतीयस ही कसली भाजी म्हणून. असेल, माझा आवडीची भाजी असेल ही. आश्रमात कोण करणार होत ना ही भाजी? तिथे काय, तिथे दोन वेळाचं जेवण जरी मिळालं तरी खूप होत. तिथे कोण बघणार होत आवड निवड? अरे हो, मी माझ्या लक्षात नाही आलं ग ते एकदम. सुमन काकी, सॉरी हा, तू इतक्या प्रेमानं माझ्या आवडीची भाजी केलीस आणि मी तोंड वाकडं केलं, खरंच सॉरी. काही हरकत नाही ग, आता खा बघ पूर्वीची चव आठवते का? हो एक मिनिट, तू ना तू माझ्या हातून खाऊन बघ, म्हणजे तुला एकदम लहान झाल्यासारखं वाटेल. मस्त झाली आहे, खूप टेस्टी आहे. मला खाल्ल्यावर अंदूक अंदूक असं आठवतंय की ही भाजी मला आवडायची. खरंच मस्त झाली आहे. हो ना, मग भरपूर खा, आणखीन वाढू. नाही, आधी ही तरी संपू देत, मग येईन ना मी. आधी ही संपवते. बर. मला खर तरी भाजी अजिबात आवडत नाही, तरी तन्वीची आवडती भाजी म्हणून मला जबरदस्तीने खावी लागणारच आहे. पटका. हाय मी,